कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अरे काय करताय, मळतील ना ते कपडे. सुभद्रा कापू आजी ओरडेल. काय करताय इकडे आण, इकडे इकडे आणा ते कपडे. काय करताय कपड्यांचं? झाले, संपला वनवास तुमचा. माझा मिलीचा मात्र सुरू होणार. येत आहेत तुझी आई आणि नारायण येत आहेत. पण असू दे, राधा आली की मी सुटेन तुमच्या सगळ्यांच्या जबाबदारीतून. तिची तब्येत कशी असेल देव जाणे. ती आल्यानंतर तिला त्रास द्यायचा नाही हा, सांगून ठेवते. हो, चला आपण कपड्याच्या घरा घालूया. मी नाही घरा करणार, मी आजीचे मुके घेणार. आजी आई कधी येणार? अगो तो सुभाने आहे ना, त्यांनी पाहिले म्हणे की हे सगळे पलीकडच्या गावात आलेत आणि बापूंचे स्नेही आहेत ना कुलकर्णी, त्यांच्याकडे काही क्षण थांबणार आहेत. पण त्या सुभानाच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही हो आपल्याला उगीच आशा. पण खरंच आले असतील पलीकडच्या गावात तर त्यांना इथे पोहोचायला किती वेळ लागेल ग आजी? खरे असेल तर संध्याकाळपर्यंत येतील. पण खरे की खोटे मला सुद्धा माहिती नाही. खरेच असेल, आई थांबणार नाही इतके दिवस आमच्या शिवाय, म्हणजे आई आताच येणार. अरे अरे आई आणि नारायणा येतोय हे चांगलेच होते, पण त्यांच्या बरोबर तो खवीस सुद्धा येतोय मला छळायला. अरे आणा इकडे धुतलेले कपडे, ते आणा इकडे. अरे स्वच्छ कपड्यांचे काय केले ते आणा इकडे. इकडे अगो थके, तुझी आई येणार आहे ना, आई येणार आहे ना तुमची, मग जरा शहाण्यासारखे वागा, मला कपड्यांची घडी करायला मदत करा. चला आई आल्यानंतर तिला वाटू देत की माझी बाळ किती गुणी आहेत. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.